हे स्मार्ट मीटर थांबवा, याची गळती विजेची गळती हा विषय आहेच, पण आपल्याकडे यंत्रणा आहेत ना, त्या यंत्रणा राबवा आणि सर्वसामान्याला, महाराष्ट्राच्या जनतेला याच्यातून दिलासा देणार का? माननीय सभापती महोदया, खरं म्हणजे याचं एक विस्तृत उत्तर यापूर्वी देखील मी दिलं होतं आणि भाई जसं तुम्ही म्हणाले माझाही तो उद्देश नाही आहे. केवळ काय होतं की जसं काही आम्हीच काहीतरी करतोय असं जेव्हा मांडलं जातं ना, त्यावेळेस मग आपल्याला काही वस्तुस्थिती सांगावी लागते. हे जे काही RDSS ची योजना केंद्र सरकारने आणली की ज्याच्यामध्ये ते 60% पैसे देणार, आपण 40% पैसे देणार आणि सिस्टीम इम्प्रुव्हमेंट आपण करणार, याच्यामध्ये 39,000 कोटी रुपयाचा आराखडा आपल्या महाराष्ट्राचा मंजूर झाला. या RDSS च्या योजनेचा भाग म्हणजे हे स्मार्ट मीटर आहे. आता ही केंद्र सरकारने 26 फेब्रुवारी 2021 या संदर्भात सगळ्या डिस्कॉमशी वगैरे करार केले की आम्हाला तुम्ही देऊ. आता RDSS ची योजना चालू ही तयार कधी झाली स्मार्ट मीटरची आपल्या राज्यामध्ये? आमच्या काळात नाही झाली. नाही म्हणून एक मिनटं, फक्त जेव्हा हेतुआरोप होतो ना की कुठल्या तरी कंपनीला करतोय, आपल्याच काळात झाली, पण हरकत नाही. नाही हरकत नाही, ती तुमच्या काळात हो का आमच्या काळात हो. योजना तयार याकरता झाली होती की हा सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करायची आहे म्हणून 39,000 कोटी रुपयाची योजना केंद्र सरकारने ती मंजूर केली. आता आपण या संदर्भात जे काही टेंडर काढले, या टेंडरमध्ये एकटे अडाणी नाहीत. मग असं का करता? नाही आता मला एवढंच सांगा, मी तुम्हाला विचारतो एक मिनटं, मला एवढंच सांगा की राज्यामध्ये टेंडर काढल्यानंतर तुम्हाला असं म्हणता येईल की तुम्ही नका येऊ, तुम्ही नाही चालत आम्हाला, तुम्ही या, तुम्ही असं नसतं, हे टेंडर आहे. नाही असं होत असेल तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, वेगळी चर्चा ठेवायला लागेल. असं नाही, आता तुम्ही बोललात भाई माझं ऐकून घ्यावं लागेल. मग मी कामकाज सांगून टाकतो. त्याच्यामध्ये NCC आलं, अडाणी आलं, जिनस आलं, मॉन्टे कार्लो आलं, या सगळ्यांना हे मीटरचे त्या ठिकाणी टेंडर्स दिले. दुसरं म्हणजे जे इतर स्टेट्स आहेत, आंध्र, झारखंड, बिहार, उत्तराखंड, या सगळ्यांपेक्षा आपले रेट 2,000 कमी आहेत, प्रति मीटर 2,000 कमी आपले रेट आहेत. आणि हे सगळं होत असताना आपण निर्णय काय घेतला? आपण निर्णय असा घेतला, सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. मग कोणाला बसवणार आहे हे? सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर, तसेच सर्व वितरण रोहित्रांवर, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आपण स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवणार आहोत. दुसरं, आपण जे म्हणालात ते बसवून निघून जातील असं नाही आहे. यातली टेंडर कंडिशन काय आहे? स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्ववत करण्याची जबाबदारी पुढच्या 10 वर्ष निविदाकारावर आहे, त्यामुळे तो लावून पळून जाऊ शकत नाही. आणि दुसरं, त्याला पेमेंट कसं होणार आहे? ही अशी सिस्टीम नाही आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीटर लावायचं आणि मग ते तुमच्या बिलातून वसूल करायचं, असं नाही आहे. सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करता हे मीटर आपण लावतोय, त्यामुळे सिस्टीम इम्प्रूव्ह होऊन जेवढे अधिकचा महसूल प्राप्त होईल, म्हणजे समजा मागच्या वेळी त्या ठिकाणी जे काही आपलं बिलिंग झालं होतं, आपण जी काही वीज वापरली होती, त्या वापरलेल्या विजेत आणि आता रिअलायझेशनमध्ये जेवढा फरक होईल, त्या फरकातनं त्यांना पेमेंट मिळणार आहे. त्याच्यामुळे हे काही त्यांना अपफ्रंट पेमेंट कुठलंही नाही, या ठिकाणी निविदाकाराला कुठलंही अपफ्रंट पेमेंट होणार नाही. तो टॅक्स मॉडेल आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर प्लस ऑपरेशन अँड मेंटेनन्सवर मीटर लावून पुढील 10 वर्षापर्यंत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निविदाकाराची आहे. दर महिन्याला प्रत्येक मीटर देयक सर्व्हिस लेवल अग्रीमेंट प्रमाणे महावितरण तर्फे निविदाकाराला देण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वाणिज्यिक हानी जी कमी होऊन अतिरिक्त महसूल येईल, वाणिज्यिक हानी कमी होऊन, भाव वाढवून नाही, वाणिज्यिक हानी कमी होऊन ज्या अतिरिक्त महसूल येईल त्यातनंच स्मार्ट मीटर बसवण्याकरता लागणारा सगळा खर्च त्याला देण्यात येणार आहे. कुठलं कर्ज देखील या ठिकाणी आपली पॉवर युटिलिटी घेणार नाही. त्यामुळे कोणाला तरी फेवर करण्याकरता मीटर घेऊन टाकले, त्याला पेमेंट देऊन टाकलं असं नाही आहे. तर याच्यामध्ये अतिशय नीट डिझाईन, आणि म्हणून भाई देशातल्या अगदी भाजप विरोधी देखील जे स्टेट्स आहेत
त्या सगळ्या स्टेट्सनी हे स्वीकारलेलं आहे. मात्र आपण हा निर्णय केला आहे की पहिल्यांदा आपण हे काही ग्राहकाला लावू नये, आपण पुढचे 5-10 वर्ष बघावं. हे जे आपण आपल्या ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम्समध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला मीटरिंग सबस्टेशन, फीडर, त्यानंतर कार्यालय, याच्यामध्ये त्याचा काय एक्सपिरियन्स येतो आणि त्यानंतर पुढचा निर्णय आपण घेऊ. 300 युनिटच्या खालच्या 1.5 कोटी लोकांना आणि 100 युनिटच्या खालच्या 1.5 कोटी आणि 300 युनिटच्या खालच्या 52 लोकांना हे लागणार नाही असं आपण स्पष्ट या ठिकाणी सांगाल का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अहो त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं सर्वसामान्य ग्राहकांना लागणारच नाहीये. तुम्ही 300 युनिट काय म्हणता, 400 युनिटवाल्याला लागत नाहीये, त्यालाही लागत नाहीये. आणि दुसरं आपल्या माहिती करता देशातल्या सगळ्या राज्यांनी RDSSची योजना स्वीकारली आणि सगळ्या राज्यांमध्ये प्रीपेड मीटर लागत आहे. TOD बद्दल टाइम ऑफ डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये सरकार काय करणार आहे? आणि ही इतकी चांगली जर योजना आहे तर ती गडचिरोली त्या ग्रामीण भागात का नाही केली, शहरी भागामध्ये का प्रथम नेली? हा माझा प्रश्न आहे. पहिल्यांदा तर आपल्याला याची कल्पना आहे की विजेचे दर हे आपण ठरवत नाही, ते MERC ठरवते. त्याच्यामुळे ते युटिलिटीला देखील ठरवण्याचे अधिकार नाही आणि सरकारलाही ठरवण्याचे अधिकार नाही. आणि टाइम ऑफ डे हा जो काही कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट असा आहे की ग्राहकाला, अजून तो आपल्याकडे सुरू झालेला नाही, म्हणजे थोडा इम्प्लिमेंट व्हायला वेळ आहे. नाही नाही तो कधी होईल? नाही अग्रीमेंट नाही, तो कधी होईल? जेव्हा सगळे स्मार्ट मीटर लागतील आणि तो ग्राहकाकरता तयार केला आहे. तो काय आहे तर ज्यावेळी ज्याची वीज स्वस्त आहे त्याची वीज घेता येईल, ज्यावेळी ज्याची वीज स्वस्त आहे ती वीज घेता येईल. जगात हा कॉन्सेप्ट आहे, भविष्यात आपल्याला तो आणायचा आहे. तो काय आज लगेच येऊ शकेल अशी परिस्थिती नाही आहे, पण ग्राहकांच्या हिताचा आहे. आणि स्पेसिफिकली CERC ने, सेंट्रल जे रेग्युलेटर आहेत त्या सेंट्रल रेग्युलेटरने हे सांगितलं, कारण आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सौर ऊर्जा निर्माण होते आणि ही सौर ऊर्जा ही आता जसं आपल्याकडे आपण बघितलं की आपल्याला 2.80 रुपयापासून 3.10 रुपयाला मिळते, तर मला जर त्या ठिकाणी 3 रुपयाची वीज उपलब्ध असेल तर मी 7 रुपयाची वीज का घेऊ? मला 3 रुपयाची असेल, जसं मोबाईल आहे, मला जर समजा जिओ जर स्वस्तात असेल तर मी दुसरा का घेऊ? मला जर एअरटेल स्वस्तात असेल एखाद्या स्टेटमध्ये तर मी हा का घेऊ? तशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे, हा ग्राहकाच्या हितातला कॉन्सेप्ट आहे. तथापि आपल्याकडे तो डेव्हलप व्हायला वेळ लागेल, कारण त्याच्या सगळ्या सिस्टीम्स पुढच्या 5-7 वर्षात जेव्हा आपण सगळं हे RDSSचं काम करू त्यावेळी ग्राहकाला तो फायदा घेता येईल, त्यावेळी ग्राहकाला हे चूज करता येईल की जो सगळ्यात कमी दरामध्ये मला वीज द्यायला तयार आहे आणि टाइम ऑफ द डे मध्ये. म्हणजे अशी देखील पुढच्या काळामध्ये व्यवस्था होऊ शकेल की दिवसा यांची वीज स्वस्त आहे, रात्री यांची वीज स्वस्त आहे, तर ते देखील पोर्टिंग करता येईल, इथपर्यंत आपल्याला जाता येईल, त्याचा कॉन्सेप्ट आहे.